नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार. माझ्या अकॅडमिक इन्साइट्सच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर माझं सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझं चॅनलचा जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज भावी काळामध्ये आपोआप मिळत राहतील. मित्रांनो, आजचा जो विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे तो विषय आहे, तुम्हाला माहितीच आहे की आजच महाविद्यालयाने FY BCOM FY BSc FY BA म्हणजे प्रथम वर्ष पदवीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे शैक्षणिक वर्ष 21 आणि 22 या वर्षासाठी, अशा विद्यार्थ्यांची युनिट टेस्ट 1 घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचं टाइम टेबल आज महाविद्यालयाने नोटीसच्या मार्फत प्रदर्शित केलेलं आहे, याची आपणास जाणीवच आहे. तर या संदर्भात काही सूचना देण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आणि यामध्ये दिलेल्या सूचनांचं पालन करावं, जेणेकरून तुम्हाला युनिट टेस्ट देत असताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर माझी सर्वांना विनंती आहे, हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर महाविद्यालयाने आज युनिट टेस्ट 1 या संदर्भात एक नोटीस प्रदर्शित केलेली आहे किंवा नोटीस बोर्डवरती डिस्प्ले केलेली आहे आणि या नोटीस मध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 21-22 मध्ये पदवी प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांची अंतर्गत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2021 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही जी तुमची परीक्षा आहे, तुम्ही नुकतंच FY BCOM ला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि तुमची आता पहिली परीक्षा आम्ही 20 मार्काची घेणार आहोत. ही जी परीक्षा असणार आहे ती सेमिस्टर 1 च्या सिलेबस वरती अवलंबून असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी ठरवून दिलेल्या सिलेबस वरती ही परीक्षा होणार आहे. तर बरेचशा मुलांच्या मनामध्ये शंका असेल, कारण ही तुमची पहिलीच ऑटोनॉमसची इंटरनल एक्झामिनेशन असणार आहे, ज्याला आपण युनिट टेस्ट 1 म्हणतोय. तर या परीक्षे संदर्भात बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, शंका असतील, त्या सर्व प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करण्याचा उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मनामध्ये आहे आणि तो मी करणार आहे. तर ही जी परीक्षा होणार आहे ती FY BA FY BSc FY BCOM FY BSc कम्प्युटर सायन्स FY BBA FY BBSCA अशा सर्व वर्गांसाठी होणार आहे. त्यानंतर ही परीक्षा किती गुणांसाठी होणार आहे, ही जी परीक्षा घेतली जाणार आहे ती साधारणपणे 20 गुणांसाठी घेतली जाणार आहे आणि ही जी 20 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे त्या 20 गुणांसाठी किंवा 20 गुणांच्या प्रश्नांसाठी किंवा प्रश्नपत्रिकेसाठी तुम्हाला 60 मिनिटे म्हणजे 1 तासांचा कालावधी दिला जाणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यानंतर तुमची आणखी एक परीक्षा होईल, त्याच्यासाठी तुम्हाला 20 मार्क्स असतील. पण ही परीक्षा म्हणजे जशी आता युनिट टेस्ट होते तशी युनिट टेस्ट 2 वगैरे असणार नाही. या 20 मार्कासाठी आम्ही तुमचे सेमिनार घेऊ, तोंडी परीक्षा घेऊ, तुम्हाला असाइनमेंट्स देऊ किंवा तुमचे जर्नल्स आम्ही कम्प्लीट करून घेऊ आणि अशा पद्धतीनेच आम्ही तुम्हाला बाकीचे 20 मार्क्स देणार आहोत. राहिला प्रश्न, आता जी ही तुम्ही परीक्षा देणार आहात युनिट टेस्ट 1, ही 25 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होते आणि साधारणपणे 30 ऑक्टोबर 2021 ला ती संपणार आहे. या परीक्षेच्या संदर्भात मला तुम्हाला काय आवश्यक सूचना देणं आवश्यक वाटतं किंवा देणं महत्वाचं वाटतं, म्हणून हा खरं तर व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश आहे. बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळेस विद्यार्थी युनिट टेस्ट वर्ग देण्यासाठी वर्गामध्ये येतात किंवा मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे ही जी तुमची परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन म्हणजे तुमची परीक्षेसाठी तुम्हाला गुगल फॉर्म वरती तुमचा क्वेश्चन पेपर येणार आहे. तुम्हाला गुगल फॉर्मची एक लिंक दिली जाईल, त्यावेळेस तुम्ही ती लिंक ओपन कराल, त्यावेळेस तुम्हाला तुमचे प्रश्न तिथं दिसतील आणि तुम्हाला योग्य त्या पर्यायाला तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. म्हणजेच प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, MCQ आणि MCQ च्या माध्यमातून आम्ही तुमची परीक्षा घेणार आहोत. 20 प्रश्न असतील, ज्याला 1 मार्क असेल प्रत्येक प्रश्नाला, अशी 20 मार्काची परीक्षा, वेळ असेल 60 मिनिट. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही गुगल फॉर्म ओपन कराल त्यावेळेस काय महत्वाच्या गोष्टी तुम्हाला तिथे अवश्य लिहायच्या आहेत. त्या लिहिताना जर तुम्ही चूक केली तर तुमचा रिझल्ट किंवा तुमचा फॉर्म किंवा तुमचे मार्क्स देण्यासाठी शिक्षकांना अडचणी येतात. काय आहेत त्या महत्वाच्या गोष्टी आपण बघूयात. ज्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन फॉर्मची लिंक गुगल फॉर्म थ्रू मिळेल किंवा गुगल फॉर्मची लिंक ऑनलाईन मिळेल, एक लिंक मिळेल, त्या लिंकवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस सुरुवातीचा पहिला मुद्दा असेल तुमचं पूर्ण नाव.
पूर्ण नाव लिहित असताना बरेचसे विद्यार्थी फक्त नाव लिहितात, बरेचसे विद्यार्थी फक्त आडनाव लिहितात, बरेचसे विद्यार्थी एक्स वाय झेड लिहितात किंवा त्यांचं टोपन नाव लिहितात. इथं ते अपेक्षित नाही. तुमच्या मार्कशीटवर जे 12th किंवा 10th मार्कशीटवर नाव होतं, जे आडनावाने सुरुवात होत होतं, ते नाव तुम्हाला लिहायचं. फॉर एक्झाम्पल, असं जर तुम्हाला नाव, तुमचं नाव असेल शिंदे सचिन रमेश, तर तुम्हाला लिहिताना तुमचं आडनाव शिंदे, त्यानंतर तुमचं नाव सचिन, आणि त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव रमेश, अशा पद्धतीने लिहायचं. म्हणजे आडनाव अगोदर, त्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव, त्यानंतर रोल नंबर लिहायचा आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुमचा इथं तुम्हाला PRN नंबर सुद्धा लिहायचं आहे जर तुम्हाला मिळाला असेल तर. नसेल तर तुमचं नाव, त्यानंतर तुमचा रोल नंबर, तो तुमच्या डिव्हिजन वाईज तुम्हाला आम्ही तुम्हाला दिलेला आहे, तो तुमचा रोल नंबर तुम्हाला इथे लिहायचा आहे. गुगल फॉर्म मध्ये जे काही आवश्यक कंटेंट आहेत, जसं की तुमचं पूर्ण नाव वाढनावाने सुरुवात, नंतर तुमचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, रोल नंबर, मोबाईल नंबर, या सर्व गोष्टी, PRN नंबर, या सर्व गोष्टी आवर्जून लिहायच्या आहेत. आणि बऱ्याच वेळा विद्यार्थी हे लिहिताना चूक करतात आणि नंतर पुन्हा आमच्याकडे ते येतात की आमचे मार्क्स आले नाहीत, आम्ही सगळं बरोबर केलं होतं. तर असं काही करू नका, या सर्व गोष्टी व्यवस्थित लिहा आणि मगच फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमचं परीक्षेचं टाइम टेबल सुद्धा प्रदर्शित झालेलं आहे, ते टाइम टेबल मी तुम्हाला दाखवतो, त्याप्रमाणे तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. हे जे टाइम टेबल आहे ते FY बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठीचं टाइम टेबल आहे. जर तुम्ही टाइम टेबल कडे पाहिलं तर तुमचे दिवसाला 2 पेपर आहेत रोज, आणि या 2 पेपरचा तुम्हाला 2 पेपरचा तुम्हाला रोज अभ्यास करून परीक्षा द्यायची आहे. तर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे तुमचं टाइम टेबल. मी म्हटल्याप्रमाणे तुमची परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होते, आणि इथल्या टाइम टेबल नुसार 28:10 तुमची परीक्षा संपते. प्रत्येक दिवशी तुमचे 2 पेपर आहेत, 25 तारखेला 2 पेपर आहेत, 26 तारखेला 2 पेपर आहेत, 27 तारखेला 2 पेपर आहेत, आणि 28 तारखेला 1 पेपर. अशा तुमची 4 दिवसामध्ये तुमची 7 पेपर होऊन जातात. याची तुम्ही नोंद घ्या आणि याप्रमाणे तुम्ही अभ्यासाला लागा. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाता जाता एक महत्वाचा सल्ला मी जो तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो तो असा की ज्यावेळेस तुम्ही तुमचा गुगल फॉर्म सबमिट कराल, अवश्य लक्ष द्या, हे काळजीपूर्वक ऐका, त्यावेळेस तुम्ही तुमचा गुगल फॉर्म सबमिट कराल, त्यावेळेस जी काही तुमचा तिथं रिस्पॉन्स रेकॉर्डेडचा मॅसेज तुम्हाला येतो त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्याजवळ ठेवा. भावी काळामध्ये असंही होऊ शकते की आमचे शिक्षक म्हणू शकतील की तुमचा फॉर्म जमा झालेला नाही किंवा काय झालंय, तर अशा केसेसमध्ये तुम्हाला हे लागेल. आणि परीक्षा देत असताना तुम्हाला जर कुठलीही अडचण आली, तांत्रिक असेल, टेक्निकल असेल, मध्येच फॉर्म बंद पडला, इंटरनेट नसेल तर किंवा बॅटरी चार्ज नसेल, तर अशा केसेसमध्ये तुम्ही तुमच्या शिक्षकांना, विशेष शिक्षकांना आवर्जून फोन करा आणि ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून द्या. हा महत्वाचा मॅसेज द्यायचा होता म्हणून मी खरं तर हा व्हिडिओ बनवला. सर्व विद्यार्थ्यांनी याचं पालन करावं, अभ्यासाला लागावं. तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, ऑल द बेस्ट. जाता जाता जर हा तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तिथं दिसणारा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप मिळत राहतील. त्यानंतर हा व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आणखी मिळत राहतील आणि व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट होत राहतील. तर एवढंच लक्षात ठेवा. ऑल द बेस्ट.